सोलापूर परिसरातील देगाव भागामध्ये दूषित पाण्यामध्ये अटकलेली मगर ही आज पुण्याच्या रेस्क्यू टीमच्या सहाय्याने वन विभागाने यशस्वीरित्या त्याला इजा न होता कुठलीही मनुष्यहानी वगैरे न होऊ देता आज आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे। आमच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी पण आहेत, तसंच आमचे वन विभागाचे अधिकारी सोबत आहेत आणि यशस्वीरित्या त्याला आम्ही एवढे दिवस आपण ते नाला होता दूषित पाण्याचा नाला त्याच्यामध्ये झाडी झुडपं भरपूर होते त्यासाठी आम्हाला नौका आणावी लागली आणि स्थानिक प्रत्येक गोष्टीला अडचणी निर्माण होत होत्या। झाडी झुडपाचे मोठे कोऱ्या कपारी होत्या आतमध्ये, त्याच्यामुळं आम्हाला 20 ते 22 दिवस ती मगर ही करायला आणि आज आम्हाला वरिष्ठाची पण 2 दिवसाखाली परवानगी मिळाली आणि त्यानुसार आम्ही ती यशस्वीरित्या। साहेब, ही आज जी मगर पकडलेली आहे ही एकच मगर आहे का आणखी या ओढ्यामध्ये काही मगरीची पिल्लं किंवा अन्य काय आहे? ते खोट्या अफवा आहेत, ती या ठिकाणी एकच मगर आहे। हीच मगर सगळीकडे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये असं एक वातावरण होतं की या ठिकाणी 2-3 मगरी आहेत, पण तसं काही सुद्धा नाही, एक मगर होती। ती आम्ही आता ताब्यात घेतलेली आहे आणि वरिष्ठाच्या आदेशाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आम्ही त्यांना निसर्गमुक्त करू। आज ही मगर पकडलेली आहे, ही नर आहे की मादी आणि ती किती फूट आहे, किती वजनाची असं काय सांगता येईल? प्राथमिक अंदाजानुसार ही नर आहे, नर जातीची आहे आणि ही जवळपास 1.85 मीटर लांबीची, त्याचं वय 5 वर्षाचं आहे। निसर्गात मुक्त करताना नेमकं कुठल्या परिसरामध्ये असं काही सांगू शकतो का? नाही, ते त्यासाठी ते गोपनीय ठेवलं जात आहे। मगरीचं ज्या ठिकाणी आदिवास आहे त्या ठिकाणी निश्चितच मुक्त करू। सर, किती वर्ष लागले मगर, किती वर्षापासून होती इकडं?